मलिकवाडी सरस्वती महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 22वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. पारदर्शक व्यवहार आणि सभासदांच्या विश्वासावर प्रगती साधलेल्या मलिकवाड येथील सरस्वती महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला अहवाल साला 30,25,000 रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे जनरल सेक्रेटरी राजेंद्र पाटील यांनी दिले. ते संस्थेच्या 22व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल वाचन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या चेअरपर्सन शोभा पाटील होत्या, तर संस्थेचे संस्थापक गुरुदत्त शुगर्सचे संचालक बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील पुढे बोलताना म्हणाले, संस्थेत 17,21,94,000 रुपयांच्या ठेवी असून 14,85,00,000 रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे, तर 30,25,326 रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. यावर्षी वार्षिक सभेचा खर्च टाळून तो खर्च पूरग्रस्त कुटुंबियांना आवश्यक सामानांचे किट वितरित करण्यासाठी वापरल्याचे सांगितले. 326 रुपये 2 पैसे इतका झालेला आहे. वेळेचे भाग लक्षात ठेवून हवा वाचनाबरोबर विषय पत्रिकेवरील विषय महत्वाचे जे विषय ते मंजूर करता ठेवत आहे. त्यामध्ये आपण टाळ्याच्या आवाजात त्याला अनुमोदन द्यावे, मंजुरी द्यावी. 5 आहे, तर 11-19 साली झालेल्या नफ्याची विभागणी आता जो 30,25,326 रुपये नफा झाला, त्याप्रमाणे कर्नाटक सरकार सहकार कायदा पुस्तक आता व्हायला याच्यानुसार विभागणी केलेली आहे. राखीव निधी 25%, 7,56,332 रुपये. शिक्षण निधी 2%, 60,507 रुपये. सहकार कल्याण निधी 5%, 1,51,267 रुपये. लाभांश आता डिव्हिडंड 12% मंडळानं सूचित केलेला आहे, 2,57,667 रुपये. धर्मदाय निधी आहे 10%, 1,79,955 रुपये. लाभांश समीकरण निधी आहे 10%, 1,79,955 रुपये. बुडीत पण 10%, 1,79,000. दोन्ही माझ्या संस्थेच्या संचालकांना स्टाफना आणि तुम्हाला सगळ्यांनी सांगायची मला ही वाटते अवलंब अशा वेळेला की चालू वर्षी खूप मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती आपल्या कृषीमध्ये सगळीकडे आलेली आहे महापुराच्या स्वरूपाने. त्याचा बराचसा फटका आमच्या मलिकवाड गावालाही बसलेला आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जी संस्था चालती ती नोकरदारांचा पगार म्हणजे नोकर आपल्या का संस्थेचे नव्हे तर आमच्या सैनिकी परंपरे गावातील जे आमचे बंधू फौजमध्ये आहेत जे रिटायर होऊन आले त्यांच्या पेन्शन आणि पगारचे जे काही पैसे असतात ते आपल्या संस्थेकडून प्रत्येक महिन्याला येत असतात. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात जे काही आमच्या संस्थेला ठेवी येत असतात ज्या तुम्हाला आम्ही करस्वरूपण देत असतो ते येणारे सगळे सोर्स आहेत ते शेतकऱ्यांच्या माध्यमातून होते. आणि चालू वर्षी अशी परिस्थिती झाली आहे की मला वाटतं 380 एकर टॅमॅटो आमच्या गावचा शेतकऱ्यांनी केलेला भरून नाश झाला या पावसामुळे वगैरे. आणि मला वाटतंय 2 लाखाप्रमाणे जरी प्रॉफिट झाले तर देखील 6 कोटीपर्यंत त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्याचप्रमाणे नदी भाग जो बुडीचा जो ऊस होता तो पूर्णपणे गेलाय. त्याच्यामुळे सगळा जर विचार केला तर मलिकवाडमध्ये 200 कोटीचं चालू वर्षी नुकसान झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या ह्या नुकसानीचा मागे पुढे विचार करून संचालक मंडळाने कामगार वर्गाला मी सुचना की कर्ज कुणाला देऊ नका म्हणणार नाही. देत असतेवेळी पारदर्शकता ठेवा, वसुली होईल का नाही बघा आणि किती गरज आहे त्या किती टक्के तुमच्या हातात देता येईल तेवढेच द्या. थोडे नाराज होऊन गेले तर देखील विचार करू नका त्याचा. यावेळी मलिकवाड परिसरातील पूरग्रस्त कुटुंबांना आवश्यक सामुग्री किटचे वितरण करण्यात आले. सभेस नरहरी देशपांडे, निवास पाटील, अब्दुल जमादार, मल्लिकार्जुन कांबळे, देवप्पा संगपाळ, सुलोचना कट्टीकर, वीरराणी संस्थेच्या चेअरपर्सन यशोदिता पाटील, गीता कोळी, भारती बाकळे यांच्यासह नागरिक, सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.